नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये स्वागत आहे। मी आज बनवलेली आहे मसाला वडी, याला भाकर वडी सुद्धा म्हणतात। ही मसाला वडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरेच जण फराळामध्ये बनवतात। दिवाळीमध्ये बराच फराळ आपला गोड असतो, त्यामुळे ही मसाला वडी अगदी आवडीनं खातात। चला तर मग पाहू ही मसाला वडी कशी बनवली याचा व्हिडिओ। इथे मी मसाला वडी बनवण्यासाठी एक वाटी मैदा घेतलेला आहे। ही एक वाटी म्हणजे बरोबर एक कपाचं माप आहे, त्यामुळे तुम्ही कपाचं माप सुद्धा घेऊ शकता। तसेच इथे मी अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी थोडासा ओवा घेतलेला आहे, तो ओवा मी असा चोळून घालते म्हणजे याचा वास छान येतो। आता हे पीठ मी मिक्स करून घेते आणि एका साईडला मी याच्यामध्ये घालण्यासाठी तेल गरम करण्यात ठेवलेलं आहे। इथे तेल गरम झालेलं आहे, एकदम कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता हे तेल मी 2 चमचे तेल याच्यामध्ये घालते म्हणजे ही वडी एकदम खुसखुशीत होते। आता हे तेल मी मिक्स करून घेते, इथे मी चमच्यानेच मिक्स करते कारण हे गरम आहे। हे पीठ मी आता हातानेच मिक्स करते, ह्या पिठाला सर्वत्र असं तेल चोळून घेते। ह्या पिठामध्ये मी थंड पाणी घालून हे पीठ भिजवून घेते। इथे मी अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवते। इथे मला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे ह्या पिठाचा। इथे हे पीठ भिजून तयार झालेलं आहे। हे पीठ मी आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते आणि इकडे मी सारणाची तयारी करून घेते। सारण बनवण्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे। हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे किसणीने। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि 1 चमचा खसखस घेतलेले आहे आणि हे मंदाचेवर मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती घातलेली आहे। 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा जिरे घातलेले आहेत, 1 चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे मी 1 चमचा मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे। तसेच 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी एक वाटी कोथिंबीर घातलेली आहे। ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। हे सर्व मसाले मी या खोबऱ्यामध्ये एकजीव करून घेते। ह्या सरणामध्ये जे खोबरं घेतलेलं आहे ते किसणीने किसूनच घ्यायचं, मिक्सरला लावून घ्यायचं नाही, नंतर त्याचा एकदम बारीक चुरा पडतो। आता हे छानपैकी सारण मिक्स झालेलं आहे। इथे आता पीठ सुद्धा भिजलेलं आहे। हे पीठ मी 10 मिनिटे भिजत ठेवलं होतं, तुम्ही जास्त वेळ जरी ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। आता हे पीठ मी थोडंसं मळून घेते। नंतर ह्या पिठाचे मी 2 गोळे बनवून घेतलेले आहेत आणि 1 गोळा मी आता लाटून घेते। वरून थोडंसं मी सुकं पीठ लावलेलं आहे आणि याची मी मोठी अशी पोळी लाटून घेते, एकदम पातळसर लाटून घेते। जाडसुद्धा लाटायची नाही, एकदम पातळ लाटायची। इथे ही पोळी लाटून झालेली आहे। आता इथे मी या पोळीवरती बनवलेलं जे सारण आहे ते सारण असं पसरवून घेते। हे सारण मी असं पातळ सर्वत्र पसरवते। ह्या पोळीवरती जेवढं बसेल तेवढं मी सारण असं पसरवून घेते। इथे या पोळीवरती सर्व सारण पसरवून झालेलं आहे, हे मी थोडंसं दाबून घेते। नंतर लाटण्यानं सुद्धा हे सारण असं लाटून घेते म्हणजे हे दाबलं जाईल आणि ह्या पोळीला असं चिकटलं जाईल हे सारण। आता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या कडेबरोबर मी पाणी लावून घेते म्हणजे ह्याच्या कडा शेवटी चिकटल्या जातील। आता ह्या पोळीची एक कड उचलते आणि मी याची अशी घडी दुमडते। अशा मी एकावर एक अशा घड्या दुमडत दुमडत घालते आणि थोडंशा दाबून घेते म्हणजे हे चिकटलं जाईल। आता इथे ह्या पानाचा जो शेवट आहे तो मी याच्यावरती असा दाबून घेते। ह्याला पाणी लावलेलं आहे त्यामुळे तो चिपकेल, थोडंसं ह्याला दाबून घ्यायचं। आता एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीने मी कडा कट करून घेते। इथे मी साईडचं थोडंसं पीठ आहे ते कट करून टाकते आणि मी याच्या आता वड्या पाडते।
इथे मी अगोदर चौकोनी वड्या पडलेले आहे, जशा तुम्हाला हव्या आहेत तशा तुम्ही इथे वड्या पाडू शकता। नंतर मी इथे आता थोड्याशा क्रॉस केलेले आहेत, अशा प्रकारे तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत तशा तुम्ही पाडून घ्या। इथे या सर्व वड्या चिरून झालेल्या आहेत, ह्या एका पानाच्या वड्या बनलेल्या आहेत। आता मी असेच सेम दुसरंही पान लाटून घेते आणि सेम प्रोसेसनं अशा वड्या बनवते। इथे वड्या बनून तयार झालेल्या आहेत। इथे एक वाटी मैद्याच्या एवढ्या वड्या बनलेल्या आहेत। आता ह्या वड्या मी तळून घेते। इथे वड्या तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आता ह्या वड्या मी ह्या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या सोडते आणि मंदाचेवरतीच तळून घेते। इथे गॅसची फ्लेम एकदम मीडियमच ठेवा, कारण फुल गॅस ठेवला तर ह्या वरून जळल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात, म्हणून एकदम मीडियम टू लो फ्लेमवरतीच ह्या वड्या तळून घ्यायच्या। आता थोडासा फेस कमी झालेला आहे, मी वड्या थोड्या पलटून घेते आणि एका साईडवरून थोड्याशा भाजल्यासुद्धा आहेत। आता इथे ह्या वड्या तळून झालेल्या आहेत, दोन्ही साईडला छान खरपूस तळलेले आहेत। ही वडी जशी खरपूस तळेल तशी ती आतून सुद्धा तळली जाते, नाहीतर आत कच्ची राहते। इथे ह्या वड्या तळून झालेल्या आहेत, मी आता ह्या वड्या बाहेर काढते। इथे छान अशा खरपूस वड्या ह्या तळून झालेल्या आहेत। इथे ह्या वड्या मी एका टिश्यू पेपरवर काढलेल्या आहेत, कारण जे राहिलेलं तेल असेल ते टिश्यू पेपरला लागेल। आता ह्याच तेलामध्ये ज्या राहिलेल्या वड्या आहेत त्यासुद्धा मी सेम प्रोसेसनं तळून घेते। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवलेली आहे। अशा प्रकारे ह्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत, एकदम छान बनलेल्या आहेत। ह्याला तेलसुद्धा एकदम कमी लागतं, खूप छान एकदम क्रिस्पी बनलेल्या आहेत ह्या वड्या। जशी आपण विकतची भाकरवडी आणतोच तशी सेम याची चव लागते। इथे आतूनसुद्धा ही छान अशी वडी तळलेली गेलेली आहे। तुम्हाला आता मी एक वडी तोडून दाखवते, आतूनसुद्धा पहा खूप छान झालेली आहे ही वडी, एकदम क्रिस्पीसुद्धा बनलेली आहे। तुम्हीसुद्धा ह्या मसालेवड्या अशाच करून पहा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत आणि अगदी कमी वेळेत ह्या वड्या बनून तयार होतात। मग कशी वाटली तुम्हाला ही मसालेवडीची रेसिपी? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मस्त खा, मस्त रहा।